आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. पाठ वळवून तो केसात माळायला कोणी सांगितलं? तूच ना. अगं हा डाव होता तुझा तर त्याचवेळी उघड उघड डील करायचं ना माझ्याशी. तुला स्पर्श सुद्धा केला नसता. बाबाराव खोताला पण चॉईस आहे. माझ्याशी गोड बोलून मला फसवून स्वतःला हवं ते मिळवलंस आणि आता रंग दाखवतेस. रंग मी दाखवतीये? अरे रंग तर तू दाखवतोयस. माझ्यावर दया दाखवलीस, एक घर राहायला दिलंस आणि तुझा तो गजरा. हे सगळं ना मला फसवण्यासाठी तुझा डाव होतय आता कळतय मला. नाला एक माणूस आहेस रे तू. मला फसवून माझं शोषण केलंयस तू. हो मग कशाला राहतेस या नालायक माणसाच्या घरात? निघ चल अरे पण थोड आत्ता जास्त हे घर चल. माझच खातेस आणि माझ्यावरच गुरगुरतेस. चल निघ. तू सांगायची गरज नाही, करणारच आहे खाली लगेच. 24 तासात घर खाली करायचं. बाहेर पडायचं इथन. आपला संबंध संपला. बाबाराव खोत, तुला जे वागायचं ते वागून घे. तुला नाही अडकवलं तर बघ. आत्या, मी दोघींसाठी थंड कोकम सरबत आणू का? ऋषी, आज आम्ही कुठं गेलो होतो माहितीये तुला? कुठं? कोल्हापूरला, देसाईंकडे. अच्छा, काय बोलले देसाई? आम्ही आमच्या मुलीचं लग्न ठरवायला गेलो होतो. त्याने आमचीच वरात काढली. आई अग असं काय बोलतेस देसाई? काय बोलले? काय झालं नक्की सांग ना. त्यांनी स्पष्ट नकार दिलाय. पण का? ते विचार ना तुझ्या लाडक्या बहिणीला. देसाईनी नकार का दिला हे तिला माहिती असेलच. नली, आई काय म्हणते? अरे मला कसं माहित असणार दादा, ते देसाई कोण आहेत तेच मुळात मला माहिती नाहीये. ऋषी, एक अनघा नावाची बाई देसाईंना भेटायला गेली होती. तिनं त्यांना सांगितलं नली आणि वेद खोतचं प्रेम प्रकरण सुरू आहे. काय?